नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लहानांसाठी चार फ्लेवरचं मिल्क ते कसं करायचं ते आज आपण पाहूयात एक लिटर दूध आपल्याला गरम करत ठेवायचं त्याच्यात अर्धा कप पाणी ऍड करून ते आपल्याला उकळ येईपर्यंत गरम करायचं आहे जे दूध आहे त्याला क्रीमी टेक्शर देण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर स्लरी ऍड करायची आहे त्याच्यासाठी एक टेबल स्पून थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून ती ऍड करायची आहे त्याचबरोबर चार टेबल स्पून मिल्क पावडर आणि अर्धा कप आपल्याला पिठीसाखर ऍड करायची आहे मस्त असं उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता चार बाऊल घ्यायचे आहेत कारण आपण चार फ्लेवरचं इथे मिल्क करणार आहोत त्यामध्ये थोडंसं दूध ऍड करून घ्यायचं आहे पहिला जो फ्लेवर आहे तो वेलची पावडरचा आहे म्हणजेच वेलची फ्लेवर त्याच्यासाठी एक टी स्पून मी इथे वेलची पावडर घेतली आहे आणि कार्डमम एसेन्स इथे चार पाच ड्रॉप मी ऍड केले आहे तो टोटली ऑप्शनल आहे दुसरा फ्लेवर जो आहे तो चॉकलेटचा आहे त्याच्यासाठी एक टेबल स्पून कोको पावडर आणि हाफ टी स्पून साखर मिक्स करून त्याच्यात आपल्याला जवळपास चार तो तो ते पाच ड्रॉप व्हॅनिला एसन्स ऍड करायचे आहेत किंवा चॉकलेटचा जो एसन्स असतो तो ऍड करायचा आहे तिसरा फ्लेवर जो आहे सॅफरन आहे म्हणजेच आपला केशर त्याच्यात थोडंसं केशर आणि सॅफरन कलर केशरी कलर ऍड करून ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जो केशर फ्लेवर आहे त्याच्यात आपल्याला थोडंसं बटरस्कॉच किंवा आपला व्हॅनिला एसन्स आहे तेही आपण ऍड करू शकतो आणि जो लास्टचा फ्लेवर आहे तो कॉफी पावडर तो त्याच्यासाठी आपल्याला एक टेबल स्पून कॉफी पावडर आणि हाफ टी स्पून पिटी साखर ऍड करून मिक्स करून घ्यायचा आहे आता हे फ्लेवरचं मिल्क आपण रेडी करणार आहोत आणि त्यासाठी आपण जे दूध गरम करून घेतलं ते थंड करून आपल्याला चार ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण मिक्सर रेडी केलं ते एक एक ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपला जो फर्स्ट फ्लेवर आहे तो वेलचीचा आहे मग वेलचीचा थोडासा मिक्सर टाकून त्याच्यात ग्रीन कलर ऍड करून मिक्स करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे केशरी जो आपला फ्लेवर आहे त्याच्यात केसरचं मिक्सर ऍड करून आपल्याला व्हॅनिला इसिन्स ऍड करायचा आहे त्याचप्रमाणे जो आपला थर्ड फ्लेवर आहे कॉफी पावडरचा त्याच्यात कॉफी पावडरचा मिक्सर ऍड करून थोडीशी पेठीसागर वाटल्यास आपण ऍड करू शकतो आणि लास्ट फ्लेवर आहे तो चॉकलेटचा त्याच्यात चॉकलेटचा फ्लेवर ऍड करून म्हणजे चॉकलेटचा मिक्सचर मिक्सर ऍड करून आपल्याला त्याच्यात थोडंसं व्हॅनिला एसन्स किंवा चॉकलेट इसेन्स ऍड करायचं आहे अशाच पद्धतीने हे सगळे आपले फ्लेवर्स रेडी झाले आहेत ते आपण थंड करून सर्व्ह करू शकतो आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा आणि हो खुश राहा आनंदी राहा